लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीचं उद्घाटन भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाले. क्रिकेटमध्येही गावातील तरुणांनी पुढे जावे या उद्देशाने या अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे. उल्वे रोड सेक्टर 10 येथील शिवाजीनगर गावाजवळ या अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे. प्रामुख्याने भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर, MCCHचे दीपक मोरकर, मनोज लोखंडे यांचे मार्गदर्शन या अकॅडमीत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना मिळणार आहे. या अकॅडमीसाठी लागलेली मदत करण्याचीही ग्वाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली. या उद्घाटन समारंभाला भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल पंचायत समितीच्या सदस्य रत्नप्रभा घरत, न्हावे ग्रामपंचायत सरपंच विजेंद्र पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, न्हावे ग्रामपंचायत माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, कोळी समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ कोळी, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, किशोर पाटील, जयवंत देशमुख, CL ठाकूर, वामन ठाकूर आणि आदेश स्पोर्ट्स कमिटीचे सदस्य आणि क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजीनगर अकॅडमी छत्रपती शिवाजी ग्राउंड मैदान शिवाजीनगर इथं आणि आदेश अकॅडमी सुद्धा इथली आहे. तर यांच्या वतीनं आज इथं आपल्याला एक सुसज्ज अशा रीतीनं मैदान इथं क्रिकेट तयार झालेला आहे आणि त्याच दृष्टीनं आज आपला अतिशय आनंदाचा दिवस आहे की या शिवाजीनगर अकॅडमीमध्ये आज चांगल्या रीतीनं याचा ओपनिंग शिरोमणी माननीय आपल्या सर्वांचे अतिशय आवडते असे संजय बांगर सर यांच्या हस्ते होत आहे. मी त्यांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो. आता आपले दीपक मोरटकर सर आहेत, त्यांनी अतिशय कष्टानं अगदी मेहनत घेऊन हे ग्राउंड घडवलेलं आहे. आता नुकता त्यांची ओळख करू तर आमचा त्यांचा खरा जास्त परिचय नव्हता, पण त्यांना ज्यावेळेस समजलं की ते चांगलं सुंदर असं ग्राउंड तयार होत आहे तर त्यांच्याकडनं आम्हाला कॉन्टॅक्ट झाला. म्हणजे लोखंडे सर यांनी पाठवलं आणि सारखा फॉलोअप केला. म्हणजे खरं पाहायला गेलं तर इतकी मेहनत घेणारी माणसं हे क्रिकेटमध्ये आहेत म्हणूनच भारतात आज जगामध्ये क्रिकेटमध्ये नाव लौकिक आहे. अचलेकर सरांचे शिष्य सचिनजी किंवा अचलेकर सरांच्या घरामध्ये जे नातेवाईक आहेत त्यांची मुलगी किंवा जावय वगैरे असं, तर ह्यांनी जे मुंबईमध्ये घडवलं आणि त्यांच्या दृष्टिपथात आलं की इथं असं काहीतरी चाललंय आणि स्वतःहून ते पुढं आले आणि आम्हाला ते मार्शल केलं. त्यांना एकदा मी रामबागला नेलं. रामबागमध्ये त्यांनी पाहिल्यांदा जाय म्हणे हे रामबाग इतकं मोठं होत आहे की पुढे हे एक मुंबईचं जळ मुंबई दर्शन म्हणून ज्या वेळेला लोक इकडे येतील त्यावेळेला त्याच्यामध्ये हे हा स्पॉट नक्की दिलेला असेल आणि लोक तिथे येतील आणि त्याचा आनंद घेतील. मला वाटलं की ह्या माणसामध्ये काहीतरी खास अशी काहीतरी शैली आहे, खास असं ध्येय आहे आणि त्या दृष्टीनं मग बोलता बोलता दीड वर्ष आपण सहजगत्या बोलतो पण दीड वर्ष त्यांनी इथं मेहनत घेतलेली आहे. लोखंडेनाच्या मार्फत त्यांनी इथं कष्ट घेतले प्रत्येक गोष्टीमध्ये, जे ग्राउंड कसं असावं, त्याला माती कसली वापरावी, हार्डवेअर कसं, गवत कसं आणि नंतर अकॅडमीच्या दृष्टीसुद्धा त्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सोने पे सुहागा म्हणतात त्याच्यातील संजय भांगर साहेबांना इकडे आपल्याला आणलं आणि त्यांच्या हस्ते आज त्या अकॅडमीचं उद्घाटन होत आहे. भांगर साहेबांचं नाव कोणी ऐकलं नाही अशातला भाग नाही, सध्या क्रिकेटमधलं मोठं योगदान आहे. म्हणजे त्यांनी तसं पाहायला गेलं अष्टपैलू खेळाडू म्हणून केले त्यांनी, त्यासारख्या आशीर्वाद आता आम्हाला इथं कायम मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो आहोत. उल्वे या गावाशी माझा जुना संबंध आहे, असं नाही की नवीन आहे, मी पहिल्यांदा आलेलो. तुमचं नाव ऐकून म्हणजे सेक्टर 17 जवळ मी प्रोविजो हाईट मध्ये एक जागा घेतली होती तुमचं नाव ऐकून, की तिथे खूप एक मोठं मैदान बनतंय आणि आपण त्या मैदानाच्या जवळ असावं अशी इच्छा होती. पण मला कधी वाटलं नव्हतं की हो तिथे आहे पण मला असं कधीही वाटलं नव्हतं की इतकं सुंदर ग्राउंड, कारण दीपक सर मला मध्ये मध्ये फोटो पाठवायचे की जेव्हा ग्राउंडचं काम चालू होतं आणि काही वेळेस ड्रोनचं शूटिंग पण पाठवलं, तर खूपच असं सुंदर असं ग्राउंड उल्वे करांना मिळालेलं आहे. त्याबद्दल तुमच्या एफर्ट्स बद्दल आणि तुमच्या ध्येयाबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो.
सुरुवातीला दीपक सरांचा आणि माझा परिचय असा झाला की आम्ही माझ्या क्रिकेटसाठी आम्ही औरंगाबादला राहायचो आणि माझ्या कुटुंबियांनी वडिलांनी आईने असा निर्णय घेतला की औरंगाबादमध्ये क्रिकेटची सुविधा नाही त्याच्यामुळे आपण मुंबईत जावं आणि मुंबईत जावं तर कुठे जावं तर पहिली आमची आम्ही काही ऐकून नव्हतो की साला शिवाजी पार्क जिमखाने एक खूप चांगला क्लब आहे तर आम्ही तिथे पहिले गेलो आणि तिथे माझं ऍडमिशन झालं तेव्हा दीपक सरांच्या मार्गदर्शनाखाली किंवा कोचिंग सेंटरखाली माझं ऍडमिशन आम्ही शिवाजी पार्क जिमखान्यात केलो आणि त्याच्यानंतर आमचा जो संबंध आहे तो अजूनही तसाच आहे जसा पूर्वीसारखा होता. 5 वर्ष त्यांनी मला खूप मदत केली शिवाजी पार्क जिमखान्यासाठी खेळण्यासाठी ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि मला एक खूप चांगलं ग्रुमिंग मिळालं ज्याच्यामुळे मी जेव्हा रेल्वेमध्ये गेलो तर माझ्या क्रिकेटसाठी त्याचा खूप खूप उपयोग झाला. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की क्रिकेट आणि क्रिकेटर घडवण्यासाठी 2-3 गोष्टींची गरज असते. आता जिथे बरेच स्टुडंट्स पण आले होते तर एक तर तुम्हाला एक चांगलं एन्व्हायरमेंट पाहिजे असतं आणि काही चांगले प्रशिक्षक पाहिजे असतात आणि असं जरुरी नाही की चांगले प्रशिक्षक हे काही खूप मोठं क्रिकेट खेळलेले असावेत. कारण जर तुम्ही इतिहासात बघितलं तर जे चांगले प्रशिक्षक झालेले आहेत त्यांनी जास्त खूपच मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळलेले नाहीत पण त्यांचं जे एक कमिटमेंट असतं आणि मुलांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असती आता मी पण प्रशिक्षक आहे मला माहित आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही जर मुलांबरोबर वेळ देऊ शकेल तर तुम्ही एक मेन क्रायटेरिया जो असतो तो प्रशिक्षकाचा तुम्ही क्वालिफाय करता आणि तो क्रायटेरिया नक्कीच दीपक सर पूर्णपणे क्वालिफाय करतील. तर गोव्यामध्ये जे पण स्टुडंट्स आहेत जे या सेंटरला येणार आहेत शिवाजी नगर सेंटरला कोचिंग सेंटरला येणार आहेत त्यांचा खूप फायदा होणार आहे.